आज हम सभी आए हैं मॉममेट की डिलीवरी करने के लिए हमारे एंटी के घर पे। हम लोग मॉममेट लेके जा रहे हैं। आइए। आज तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सुमित्रा आईकडे जी ही मॉममेट आलेली आहे, तर आपण आईला भेटूया आणि आईचा अनुभव आपण सगळेजण ऐकूयात। नमस्ते आई। नमस्ते आई, कशी आहेस तू? छान, चांगली आहे। चांगली आहेस ती दिसतेस, तू चांगली असते। आई, तू थेरपीला कधीपासून येत होतीस? एक महिना आला म्हणा। एक महिन्यापासून थेरपीला येत होतीस। थेरपीला येण्याच्या आधी तुला काय त्रास होता? पाय दुखत, चालता येणस म्हणा, पाय दुखायचे, चालायला त्रास होत होता। तुला संधिवाताचाही त्रास आहे, म्हणजे जॉईंट्स वगैरे तुझे दुखतात। पहिले तुला मी थेरपीला येताना यायची जेव्हा सेंटरमध्ये तेव्हा बघितलेलं आहे की आईला चालायलाही त्रास होतो, डुक 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 आई चालत चालत येते, हळूहळू चालते, आणि आईकडे कधी खाडा झाला तर एक्सक्यूज पण असायचा की मला यायला चालायला त्रास होतो म्हणून मी येत नाही। आपण पाहू शकता आई, आई घरामध्ये तू चप्पल घालूनच चालतेस, कारण काय आहे चप्पल घालायचं? गारवा जास्त वाटतो, गारवा जास्त लागतो आणि गारव्यामुळे तुला खाली लादीवर चालता येत नाही। आई, तुला ह्या त्रासामध्ये सेंटरमध्ये येऊन काय अनुभव मिळाला? असं मग म्हणजे खूप, मग म्हणजे खूप 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 अनुभव मिळाला। अनुभव म्हणजे तुला काय, शरीरामध्ये बदल काय वाटला? बदल म्हणजे पाय बी दुखायचं कमी झालं, पाय दुखायचे कमी झाले, चालायला वगैरे जो त्रास होत होता त्याच्यामध्ये काय बदल झाला? तो साधारण कमी झाला, साधारण कमी झाला। आईच्या बद्दल मी तुम्हाला सांगतेय, आई जेव्हा थेरपीला यायची तेव्हा आईला खूप पायांचा त्रास होता, आईचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, तिला चालायला त्रास होत होतं आणि संधिवाताचा त्रास असल्यामुळे थंडीमध्ये पावसामध्येही तिला खूप त्रास होतोय, तर त्यामुळे तिला यायला जायलाही त्रास व्हायचं, चालायला प्रवास करायला त्रास व्हायचं। आपण पाहू शकतो जसं आईला आपण विचारलं, घरातही ती लादीवर अनवणी चालू शकत नाही, तिला चप्पल घालूनच चालावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आई आपल्याकडे थेरपीला आलेली आणि तिने आपल्या मॉममेटची थेरपी घेतली, थेरपी घेऊन दर दिवशी जेव्हा तिने तिच्या शरीरामध्ये ह्या थेरपीला दिलं तेव्हा तिने बदल बघितलं की तिच्या चालण्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली। तिला जो त्रास होत होता पेन व्हायचा तो पेन पासून तिला रिलीफ मिळायला सुरू झाला। जो तिला गुडघ्यांचा त्रास होता तो अगदी आताही आहे पण तिच्यामध्ये आराम तिला मिळायला सुरुवात झालं। मग तेव्हा तिने विचार केले की ही मॅट माझ्या घरी असली पाहिजे। आई, तू मॅट घ्यायचा का विचार केलास? घरी घेण्याचा का विचार केलास? परिवारासाठी। परिवारामध्ये तुझ्या कोण कोण आहेत? वहिनी आहे, माझा भाऊ आहे, वहिनी आहे, भाऊ आहे, भाजी आहे, सगळेजण आहे, म्हणजे सगळ्या परिवाराने थेरपी घेतली पाहिजे। आई बाबा आहेत। आईने हा विचार केला की माझी पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण फॅमिलीला याचा बेनिफिट मिळावा म्हणून आईने आपल्या घरी ही मॅट जी आहे ती घेतली। आई, तुला आता खुश आहेस तू? खुश आहे। आई, तुला जी लोक बघतात किंवा जी लोक तुला बघतील त्यांना तू काय सांगू इच्छिते? त्यांनी काय करायला पाहिजे? काय पण घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, मॅट घ्यायला पाहिजे, का घ्यायला पाहिजे, त्यांना बरा वाटण्यासाठी। अच्छा, आई, तुझ्या घरामध्ये आता ही मशीन आली आहे, तू सेंटरमध्ये यायची तर तुला फक्त एकदाच आणि अर्ध्या तासासाठी थेरपी मिळायची। आता तुझ्या घरात मशीन आल्यावरती तू किती वेळा थेरपी घेणार? दोन वेळा थेरपी घेणार। व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड। आणि जास्त थेरपी घेतल्यानंतर काय होणार?
जास्त फायदा होणार, लवकर लवकर फायदा होणार. चालेल, थँक्यू सो मच आई. थँक्यू.